स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्या विरोधात कारवाईची मागणी करत पुणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मूक आंदोलन करतात। बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, राष्ट्रवादीने आता काय भूमिका घेतली आहे? बालगंधर्व चौकामध्ये आहे आणि खरं तर जर आपण बघितलं तर पुणे शहरातील जी राजकीय संस्कृती आहे ती संपूर्ण देशात एक आदर्श संस्कृती मानली जाते, परंतु मागील काही दिवसात ज्या पद्धतीने या ठिकाणी घटना घडतायत त्यामुळं खरंच या राजकारणांमध्ये ती संस्कृती राहिली आहे का अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होतो। कारण थेट महिला कार्यकर्त्यांवर हात उचलले जातात, धक्काबुक्की केली जाते आणि त्यानंतर गुन्हे दाखल होतात आणि आज हेच कुठंतरी उजागर करून देण्यासाठी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अशा पद्धतीने मूक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। पुण्यातील झाशी की राणी जे अगदी बालगंधर्वाला लागून पुतळा आहे त्या ठिकाणी बसून अशा पद्धतीने हे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी मूक आंदोलन करत आहेत। एवढंच काय तर बीजेपीकडून देखील अशाच पद्धतीने आज आंदोलन केलं जाणार आहे, तेही अलकाटकी चौकामध्ये। आपण अशा पद्धतीने पुण्यात वेगवेगळ्या पक्षांचा हा संघर्ष बघतोय, तरी आपण त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न करूयात। दादा, काय यातून काय साध्य करायचंय, काय सांगायचंय? एक संस्कृती पुण्याची राजकीय एक वेगळीच आहे, परंतु अशा पद्धतीने ती जपली जाऊ शकते का ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसात आपण घडामोडी बघतोय? पुण्यात स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळात सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा इथे या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी केलेत, पण अशा प्रकारचं गालबोट कधी लागलं नव्हतं। आज आम्ही सगळे सर्व पक्ष या ठिकाणी बसलोय, त्याचं कारण असं आहे की पुणे शहराची संस्कृती, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती भाजप बिघडू पाहतोय आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला भगिनींना मारलं, ती महिला भगिनी राष्ट्रवादीची असो किंवा कुठल्याही पक्षाची असो, जी मारहाण झाली आणि त्याच्यानंतर पण बेशरमपणाने भाजप ज्या पद्धतीने चुकीचं वागतंय, साधी दिलगिरी पण व्यक्त करणं आहे, त्याच्यामुळं या भाजपला राजकीय संस्कृतीचा शानपणा येवो यासाठी याचं हे आंदोलन आहे। या मध्यातून पुणेकरांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी भाजपचा खरा चेहरा काय ते पाहावा यासाठीच हे आंदोलन आहे। भाजप देखील या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि ते तुमच्यावर आरोप करतायत की त्यांच्या नेत्यांचं त्या ठिकाणी कार्यक्रम होतं आणि काही तुमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी घुसून त्या कार्यक्रमाचं कुठंतरी म्हणजे त्यांना कुठेतरी खराब करायचं होतं काय? तो कारण आलेली ही उपरती आहे। आमचं आंदोलन पाहून गांधीजी आमच्याच नका गांधी मार्गाच्या मार्गाने ते जाण्याचा प्रयत्न करतात, पण हे मला असं वाटतं की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। पण या संदर्भामध्ये कुठेही आमच्या कार्यकर्त्यांनी कुठेही आगाऊपणा केलेला नव्हता किंवा चुकीचं वर्क म्हणजे कृती केलेली नव्हती। त्या तीन महिला भगिनी पत्र द्यायला आणि बुके द्यायला स्मृती इराणींच्या कार्यक्रमात गेल्या होत्या आणि स्मृती इराणींच्या समोरच मारहाण झालेली हे दुर्दैव आहे। आपण काही महिलांशीही बोलूयात। ताई, तुम्ही तर आंदोलन करताय, भाजप देखील तिकडे आंदोलन करते, काही नाही, ते फक्त त्यांची बाजू सावरण्याकरता आंदोलन करतात। ते त्यांना खरं मनापासून वाटत असतं तर परवाच्या दिवशीच त्यांनी स्टेटमेंट दिले असतं की आमचीच मुलं चुकलेली आहे आणि ते दिसतंय सगळ्यांना आणि आता ते असं सांगतात की नाही नाही ते सगळं मॉबचं झालंय म्हणून हे सगळं चुकीचं आहे। अण्णा, ज्या पद्धतीने हे आंदोलन होतंय, तुम्ही तर एवढ्या वर्षात जुने राजकारणी आहात, पुण्यामध्ये काय होतंय म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये बिडाबिडी, आरोप प्रत्यारोप, आंदोलन, याला एकच उत्तर आहे, भारतीय जनता पक्षाला चढलेला माज। या पुणे शहरामध्ये यापूर्वी देखील अनेक आंदोलनं झाली, आम्ही एकमेकांवरती अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलनं केली, परंतु कुणी म्हणजे त्यावेळच्या भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, कधी महिलांवरती हात टाकले नाहीत। आज 1000 कार्यकर्त्यांच्या समवेत 3-4 भगिनींवरती त्या ठिकाणी कार्यक्रमाला आल्या आणि त्यांच्यावरती हात टाकलेले हे उभ्या देशाने पाहिलेलं आहे। आपलं मी तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही ते शॉर्ट सारखे दाखवत आहेत, त्यामुळे ही अशी हीन संस्कृती पुण्यातनं नष्ट करायची असेल तर लोकशाहीवरती विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाचा त्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही शांततेने गांधी मार्गाने या ठिकाणी मूक आंदोलन करीत आहोत। आज त्या ठिकाणी ते आंदोलन करतायत, त्यांचे अध्यक्ष सांगतायत की आमच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे 200-250 कार्यकर्ते आले होते। अरे मग तुमचे कार्यकर्ते गेले होते कुठे? आणि असे खोटे नाटे आरोप करून पुणेकर तुम्हाला फसणार नाहीत हे महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे त्यांचं आंदोलन चालू आहे।
जर आपण इथं बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत गांधीगिरी पद्धतीने एक मूक आंदोलन या ठिकाणी करतायत, एवढंच काय तर भाजप देखील पलीकडच्या चौकामध्ये अशाच पद्धतीने राष्ट्रवादीच्या विरोधात निषेध व्यक्त करतायत, ज्या पद्धतीने ते पोलिसांवर दबाव टाकून हे सगळे गुन्हे दाखल करतायत त्यांचा देखील ते निषेध करतायत। परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये पक्षांमध्ये जो मतभेद आहे, ज्या पद्धतीने त्यांचा संघर्ष सुरू आहे, हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, त्या विरोधात हे आंदोलनाचा एक सिलसिला आपल्याला पुण्यामध्ये सध्या पाहायला मिळतोय। ज्ञानदा मिकी धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।